या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऐप डाउनलोड करा. ईशा तर नाहीये इथे? ईशा नाहीये? हां, मी फोन केला तेव्हा ईशा इथेच होती ना. इथे होती ती, पण नंतर गेली. विक्रांत, कुठे होतात कुठे तुम्ही? मला सांगा, ईशा घरी आली? दादा, माय फ्रेंड वहिनीचा काहीच पत्ता नाहीये. वी आर वरीड. अरे, तिच्याशी लग्न कशाला केलं मी? तिला राजनंदिनी बनवण्यासाठी केलं, बरोबर का नाही? बरोबर ना? मग ती अशी गायब होऊन कशी चाले? ती अशी गायब होता कमा नाही झेंडे? ती अशी गायब होता कमा नाही? सरांच्या नावाचं मंगळसूत्र घालून मिरवायला काहीच वाटत नाही. काळजी नाही घ्यायची सरांची. मॅम, नाही. शट अप. या पुढे तुझ्यामुळे जर सरांच्या तब्येतीला काही झालं ना, तर तुझी गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवायचं. सर, म्हणजे तुम्हीच म्हणता ना की हातात घेतलेलं काम कायम पूर्ण करावं म्हणून. मग आपल्या कंपनीत जो भ्रष्टाचार झालाय तो फक्त मला शोधून काढू दे. मी तिला सगळं सांगतोय, ऐकतच नाही माझं. मी तिला म्हणलं मी हे सगळं शोधतो, त्या फ्रॉड माणसाला मी शोधून काढतो. मला म्हणते नाही, मी एकदा हातात काम घेतलं की ते पूर्ण करणार. सर 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 काम सर म्हणे. याचा अर्थ ती पुन्हा ऑफिसमध्ये येणार ना खुपसायला. राजेश सर काही बोलला ना झेंडे, ती सरळ माझ्यापर्यंत येऊन पोहोचेल. आई, तुम्हाला आज सरांना गिफ्ट नाही देता येणार आहे. का ग? आई, अगं ते रूम मध्ये काम करतायत. बरोबर, असू दे. ब्रो इन लॉ ची या घरात एक स्पेशल रूम आहे. ब्रो इन लॉ घरात आले ना की पहिल्यांदा त्याच रूम मध्ये जातात. पण म्हणजे ईशा, मलाही आश्चर्यच वाटलं की ईशाने तुमच्यापासून ही गोष्ट लपवून कशी ठेवली. गॉड नोज त्या रूम मध्ये काय असेल. राजनंदिनी गेल्यानंतर बरोबर 9 महिन्यांनी ईशाचा जन्म झालाय. कोणाचा जन्म? ईशा, तू तयार नाही झालीस अजून? मला नाही आवडत होळी खेळायला. मी लहानपणापासून एकदाही होळी खेळले नाहीये. राजनंदिनीला होळी खेळायला आवडायचं? खूप आवडायचं. मग वहिनी आणि राजनंदिनी त्या एकच कशा असतील? तुझे बाबा सांगत होते तुला कोणी रंग लावायला आलं तर तू माळ्यावर लपून बसायचीस. मला नाही आवडायचं जवळ येऊन कोणी तोंडाला रंग फासलेला. कोणी आलं की मी जोरात किंचाळायचे. मला खूप भीती वाटते. ईशा, अहो आता तरी म्हणत होती ना कोणी रंग लावायला आलं तर मी किंचाळायचे म्हणून. गेली जावई बापून बरोबर रंग खेळायला. आय थिंक दादाने मॅजिक केलंय. मॅडम, तुमच्या कंपनीत फ्रॉड करणाऱ्या माणसाचं नाव आहे गजा पाटील. सर, मला त्या माणसाचं नाव सापडलंय. कोण? त्या माणसाचं नाव गजा पाटील आहे. विक्रांत, ईशा घरी कितपत बडबड करेल? सांगतायत नाही का? आय साहेब, त्यांचं काय? आय साहेबांना माहित आहे की तूच गजा पाटील आहेस. मला त्या भ्रष्ट माणसाचं नाव कळलंय. कोण आहे तो? काय नाव आहे त्याचं? आपल्या कंपनीत इतकी वर्ष जे झालं नाही ते करणारा हा भ्रष्ट नालायक माणूस आहे तरी कोण? त्या माणसाचं नाव आहे स्वतः बघितलं त्यांना आज जाताना. हे बघ ईशा, इथे आपण आर्ग्यू करून काहीही होणार नाही. आपण कन्फर्म करूयात ना. कन्फर्म कसं करणार? आपण डोर ओपन करूयात आणि कन्फर्म करूयात. Z5
जखम कधी झाली तुला? कळलं नाही. ती राजेशच्या घरी गेलो होतो ना आपण, बहुधा तिकडे झाली असेल. तेव्हा लक्षात नाही आलं माझ्या. घरी गेल्यानंतर हिचं बरोबर लक्ष गेलं. सर तुम्हाला जखम झाली आहे का? सर तुम्हाला दुखत आहे का? झालं सर. कावळी कावळी नुसती, सगळीकडे लक्ष असतं तिचं. तू जरा सांभाळून राहा बाबा. हे बघ, ते माझं मी बघतो. तुझं काम केलंस का? माकडाला शोधलंस का? सोपं आहे का माकड मिळणं? जेणे सोपं आहे का अवघड आहे तुझा प्रश्न आहे. माकडाला आणून माझ्यासमोर उभा कर बस. चालू शोध काम, लवकरात लवकर शोध, नाही तर हिची परत डोक्याला भुणभुण सुरू होईल. सर त्या गजा वाटेलचा शोध लागला का? सर त्याला लवकर शोधा. हिच्या म्हणजे ना डोक्याला शॉर्ट आहे. गजा पाटील नावाचं माकड शोधणं हा तू मला डोक्याला शॉर्ट दिलास विक्रांत. कोण मिळणार असा माणूस? जेंड्या माझा प्रश्न नाही, तुझा प्रश्न आहे. तू शोधायचा, कोणी शोध. हवे तितके पैसे त्याच्या तोंडात कोण, पण त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं पाहिजे की येस मी वाघ आहे. कळलं? गुड मॉर्निंग सर. येस गुड मॉर्निंग जेंडे. सगळं ओके आहे ना? झेंड्यांनी नेहमीसारखं ग्रीट सुद्धा नाही केलं मला. ते जाऊ दे, तू कामासमोर. सॉरी सर, पहिली मीटिंग आहे मिस्टर शहा बरोबर, दुसरी मीटिंग मिस्टर कुलकर्णी बरोबर, जी आपली पेंडिंग होती 4 दिवसांपूर्वीची. मायरा. येस सर. ईशा ऑफिसला येणार नाहीये. ओके नो प्रॉब्लेम, आजच्या दिवस मी सगळं मॅनेज करेन. नाही, यापुढे तुलाच सगळं मॅनेज करावं लागेल. याआधी जसं करत होतीस तसंच. ईशा ऑफिसला येणार नाही. रियली? येस. ओके. म्हणजे सर मिसेस सरंजामे यापुढे ऑफिसला येणारच नाहीयेत? नाही, म्हणजे तिनेच तसं ठरवलं होतं. सो बी इट. सांगा काय आजच्या अपॉइंटमेंट्स? आय एम सो सॉरी सर, ऑफकोर्स. ओके सो पहिली मीटिंग मिस्टर शहा बरोबर, त्याच्यानंतर 4 दिवसांपूर्वीची जी मीटिंग होती मिस्टर कुलकर्णी बरोबर ती पेंडिंग आहे सर. वी हॅव टू डू इट. चकली मेड बाय सोनिया अँड टीम. अप्रतिम. अरे वा, आज खुशीत दिसतंय विक्रांत. ऑफिसमध्ये काही विशेष झालंय का? सर तो मिळाला. कोण मिळाला? म्हणजे कशाबद्दल बोलतीये ही? कशासाठी बोलवलं एवढं तातडीनं? तातडीनं बोलवलं ते हा जळका खलिता दाखवण्यासाठी. पण मला का दाखवताय खलिता? हा खलिता रायगडावरून गागा पट्टांसडी लिहिला गेला होता. लिहिला असेल कशा पाय साव असल्याचा आवांताय. जो खलिता तुम्ही लिहलाय माझा कुठेही उल्लेख नाहीये या खलित्यात. ना धडाच्या ना बुडाच्या गोष्टीसाठी मला परत सदरेवर बोलवू नका. राज आलं. अरे आशे बघतास काय सगळे? खूल लागलेला नाही माका? माझ्या जिलाच्या 13व्याचा मटण खाऊ घालतास काय? ए बच्चे अंडा बच्चाला काय बोलतेस तू? अहो नेने ह्यांका विचारा, माझ्या लेकाक मटणातून विष दिला नी आणि आता गाव जेवण घालतोत. ए अण्णा तुझी पण लेकरं असत ना रे? नाही तुझ्या प्रत्येक लेकराची मडी पाडलंय ना तर बघ. अगे काय बोलतस या भाय? दत्ता एक हातात धरून बाहेर काढ रे. दत्ता अहो सॉरी. काय कर, तुला आता राधिकाला कन्व्हिन्स करायचंय की कुरूला परत एकदा नोकरीवर घे म्हणून. मी तुला खूप मिस करतो. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? अरे काय अर्थ आहे, पाणी प्यायला याची सोय नाही का?
बाई काय झालं, भरल्या घरात कशाला रडून राहिली? मी आता किचन मध्ये गेले होते तर गॅरी इतकं जोरात ओरडलाय माझ्यावरती, सारखी चिडचिड करतो ग. हा आधी चांगला जॉब करत होता, मग ड्रायव्हरचा जॉब करायला लागला, आणि आता कुठलाच जॉब नाही याच्याकडे, हा घरकाम करतोय. राधिका मी प्लीज तुला एक रिक्वेस्ट करू का? काय आता? प्लीज तू गॅरीला त्याचा जुना जॉब परत दे ना प्लीज. गॅरी खूप पुअर आहे, नो मनी नो लाईफ, आम्ही कसे जगणार तूच सांग. आपण मला हा सगळा प्लॅनच इतका थ्रिलिंग वाटतोय गॅरी. पण अजून बराच प्लॅन बाकी आहे. अजून बाकी आहे मीन्स? नाही, ही 300 करोडची कंपनी आपल्या नावावर करून घेतली ना, नावाचा कोरोनात सुभेदार नाही. सगळं व्यवस्थित होईल, काय तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि वहिनी तुम्ही सगळं खायचं बरं का, उगाच हे नको ते नको असं करायचं नाही. हा फक्त उष्ण पदार्थ तेवढे टाळ, म्हणजे आंबा पपई यासारख्या गोष्टी खाऊ नका. आणली वय दे इकडं. औ आपण इथं बसून खाऊ ना सगळे. मी मुद्दाम ही पपई शीतलसाठी मागवली. जर ती प्रेग्नेंट असेल तर ती पपई खाणार नाही. म्हणजे आई वडिलांना त्रास दिला ना इकडे तिकडे शोधायला. कांदे पोहे आणि ते सगळे नाही केले. सगळे नाही केले. तुमचं माहेरचं नाव काय? मी मँगलोरियन. मँगलोरियन, कारण ना तुमच्या उच्चारांमध्ये ना मला ते जाणवलं. मुली बोलायचं त्यांना मुली बोलतात. आपलं मुळा खातो ना त्याला म्हणजे आज आमच्याकडे मुलीची भाजी आहे. बापरे मुलीची भाजी. गावातल्या माणसांचं किती नुकसान झालंय माहितीये ना. बघ आज ना उद्या उपाशी मारायचीच येळ येणार आहे, आणि ते पण जाऊबाईंच्या हटवादीपणामुळं. आजवरच्या प्रवासात मला तुम्हा सगळ्यांकडून खूप काही शिकायला मिळालं, त्याबद्दल आभार. आणि माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफ करावे ही विनंती. सरपंच पदाच्या निवडणुकीमधून माझी बिनशर्त माघार. आपली विश्वासू सौ अंजली रणविजय गायकवाड.